दरम्यान सन्माननीय बाळाराम परशुराम पाटील माजी सरपंच नागावगावचे यांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती मोस्ट वेलकम, सरस स्वागत आपलं आणि त्यांचं स्वागत केलंय. मी म्हणेन षटकारण फलंदाज विशालनं, कारण की ज्या विशालनं जी लय प्राप्त केली ह्या स्पर्धेमध्ये ती लय ह्या सामन्यामध्ये देखील दाखवून देतोय आणि स्वागत केलंय मान्यवरांचं. आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दमदार षटकार ठोकलाय, धावसंख्या ह्यावेळेस मात्र जाऊन पोहोचते 33 वरती. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी म्हणेन. चेंडू येतोय, आउट ऑफ पार, दमदार षटकार. एक सूचना येतोय साई पाटील आपल्याला आयोजकाकडून की आम्ही ज्यांना बोलू, ज्यांना आमंत्रण करू व्यासपीठावर त्यांनीच यायचंय, कारण आता शेवटचा क्षण आहे आणि पाहुण्यांची एरदाल येणार आहे. म्हणून एक सूचना येते की आम्ही ज्यांना आमंत्रित केलो तर व्यासपीठावर थोडं आमच्यासाठी खाली ठेवावं, ज्यांना आमंत्रित करू त्यांनीच यावं व्यासपीठावर, ही सूचना आहे आयोजकांकडून. निश्चित आज मात्र अंतिम घटका मी म्हणेन ह्या स्पर्धेची जवळ येत चालली आहे आणि मान्यवरांची रेलचेल या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईटला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होईल, एकाच ऍक्शनने चेंडू उचलून फेकी केलाय. वाटतं फिल्डिंग मी म्हणेन खूप इम्प्रेस केलंय. सातत्यानं आपला फिटनेस लेवल या ठिकाणी सिद्ध करत असताना बालेश संघ, इकडे मेघनाथला आपण पाहू शकाल, एकीकडे पंकज आहे, त्यांचे साथीदार पूर्णतः झोकून देत आहेत प्रत्येक चेंडूवरती. मात्र एकीकडे तितकाच कडवा संघर्ष शील संघाच्या बाजूने देखील आपण पाहतोय, कारण की सुरुवात केली होती हेमंतनं, त्यानंतर मात्र मोर्चा सांभाळलाय तो विशाल आलिमकरनं. गोलंदाज भरतचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईटला चेंडू खेळून काढला. क्षेत्रक्षक तैनात आहे, निश्चित आउटफील्डनं ह्या ठिकाणी मात्र बीट केलं होतं काना सालुंके. मात्र जी काही झेप घेतली, आपला फिटनेस लेवल वारंवार दाखवला, तर स्ट्रेस केलं स्वतःला आणि अंतिम क्षणाला चेंडू हातामध्ये गॅदर केलाय. 3 षटक कंप्लीट झाले, धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा धावपळकरती, अतिशय सुरेख धावसंख्या 13.66 अशी सरासरी गाठली जाते. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या फक्त 5 धावा आणि उर्वरित जर 2 षटकांचा विचार केला तर दुसऱ्या षटकात धावा आल्या 16 आणि ह्या षटकात धावा आल्यात 20, म्हणजे 2 षटकात तब्बल धावा कुठून काढल्यात त्या 36 धावा. जशी किमया केली होती मागील सामन्यामध्ये 2 षटकामध्ये, त्यावेळी तर आवश्यकता होती 35 धावसंख्येची आणि ती आवश्यकता पूर्ण केली होती आणि तशीच काही कामगिरी या ठिकाणी देखील करताना हे 2 फलंदाज पाहतोय आपण. म्हणजे सातत्यानं जो फॉर्म आज पूर्ण दिवसभर मिळवलाय तो फॉर्म या ठिकाणी देखील दाखवून देत असताना फलंदाज विशाल आणि त्याच्या समवेत खेळत असताना हेमंत. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा बिनबाद अशी बहुमूल्य भागीदारी या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम भागीदारी बुरदुल संघाची आपण पाहिली होती 50 धावसंख्येची. जगदीश पाटील आणि प्रवीण म्हात्रे संघनायक यांच्यामध्ये आपण ती भागीदारी पाहिली होती, मात्र त्या भागीदारीचा रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक केला जाईल का तो या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, स्वतः संघनायक या ठिकाणी मात्र जिम्मेदारी उचलतोय, कारण त्याला माहित आहे इथनं या 2 फलंदाजांना रोखायचं असेल तर स्वतःला जिम्मेदारी घ्यावी लागेल. मेघनाथ कोहली पहिला चेंडू ह्या ठिकाणी मात्र कलाई का इस्तमाल ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा फटका ऑन साईडला शॉर्ट स्पेअर लेगला चेंडूला अडवलं जाईल, तोपर्यंत सिंगल. आणि ह्यावेळेस मात्र स्ट्रायकरवरती आमंत्रण दिलं जात आहे ते विशाल नामक फलंदाजाला, कारण की विशालनं बॅटचा फेस ओपन केलाय. सातत्यानं चौकार षटकार दाखवतोय, सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले, 1 चौकार आणि आतापर्यंत चांगलं योगदान आपल्या संघासाठी. तब्बल 21 धावसंख्येचं योगदान त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय, तर एकीकडे 17 धावसंख्येचं योगदान हेमंतनं देखील दिलंय.